आज मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानच्या वतीनं मुझे बिटरगाव तालुका उमरखेड येथे विविध विषयावर मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरासाठी श्री अक्षय देशमुख जिल्हा व्यवसाय व्यवस्थापक यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होते. मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत असलेल्या या गावामध्ये विविध शेतकरी गट, विविध कार्यकारी सोसायटी अंतर्गत व्यवसाय विकास आराखडा, तसेच गावातील गृहउद्योग आणि विविध शासकीय कार्यरत असलेल्या यंत्रणा, त्यामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम, त्यामध्ये वन विभागाअंतर्गत प्रयोजन केलेलं जे काय आहे बचत गटाचं त्याविषयी, तसेच MSRLMचे संबंधित बचत गट यांना मार्केट लिंकेज आणि या व्यवसायाअंतर्गत काय काय आपण पुढं करू शकतो याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय श्री अक्षय देशमुख सर आले होते. यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी उपस्थिती लावून या विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच श्री प्रकाश पेंदे, तसेच उपसरपंच श्री विकाश विणकरे, तसेच गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच परिस्थितीय समितीचे अध्यक्ष, तसेच केमचे तंत्रे साहेब हे देखील उपस्थित होते. कृषी विभागाअंतर्गत कृषी सेवक हे उपस्थित राहून त्यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन सध्या भेडसावत असलेल्या बोंडअळी संबंधी मार्गदर्शन केले. बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या व गावातील प्रमुख ग्रामसंघ यांची संपूर्ण कार्यकारिणी देखील उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न या विषयावर चर्चा केली. भविष्यामध्ये कुठले व्यवसाय आपल्याला सुरू करता येतील आणि त्याविषयी सखोल ज्ञान असलेलं मार्गदर्शन यापुढे देखील आपल्याला होईल याची शाश्वती श्री अक्षय देशमुख सरांनी दिली. या सर्व विषयामध्ये मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक प्रल्हाद पवार यांनी समन्वयकाची भूमिका